सांगतच हा एकदम ओके. सर्वांना नमस्कार. मिशन आरंभ 2024 अंतर्गत इयत्ता 5वी शिष्यवृत्ती ऑनलाईन वर्गासाठी उपस्थित असलेले जिल्ह्यातील व संपूर्ण तालुक्यातील सन्माननीय सर्व अधिकारी वर्ग, आमच्या तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी आदरणीय राणे मॅडम, त्याचबरोबर उपस्थित सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्र, मी शिक्षण विभाग पंचायत समिती पारनेर यांच्या वतीनं आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आजचं ज्यांचं लेक्चर आहे ते आदर्श शिक्षक आदरणीय सतीश भालेकर सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी जंक्शन यांचं या ठिकाणी पुढील 1 तास या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला मागच्याही आठवड्यामध्ये त्यांनी 1 दिवस केलेलं होतं. आता पुढील 1 तास या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मी आदरणीय भालेकर सरांना विनंती करतो की आपलं लेक्चर सुरू करावं. नमस्ते. तर मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिपच्या मराठी या विषयासाठी त्या ठिकाणी बोललेलो आहोत. म्हणजे प्रथम भाषा आपण जिथं म्हणतो तिच्यामध्ये आपण भाषेचा व्यवहारात उपयोग कसा त्याच्याबाबतचा हा जो टॉपिक आहे त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. खरं तर भाषेच्या व्यवहारात उपयोगामध्ये 4-5 प्रकारचे त्या ठिकाणी उपघटक आहेत. त्याच्यामध्ये वाक्प्रचार आहे, म्हणी आहे, त्याच्यानंतर संवादावर त्यावेळी लाभायचे प्रश्न आहे. ते पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही पाहिले आहे. आज आपण निर्देश सुसंगत वाक्यांचा परिच्छेद याच्यामध्ये जे 4 भाग आहे त्या 4 भागामध्ये निर्देश योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणं, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हा तुमचा भाग झालेला आहे. म्हणजे पहिला आणि दुसरा भाग झालेला आहे त्याला अ आणि आ असं म्हणतात. त्यानंतर आपण आज या ठिकाणी ई आणि दीर्घई याचा विषय पाहणार आहोत. ही जो भाग आहे आता तो आहे वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे, अत्यंत सोपा भाग आहे. आणि त्यानंतरचा दुसरा जो भाग आहे तो आहे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य निर्माण करणे. हा भाग पाहत असताना खर तर अतिशय सोपा भाग असून देखील बऱ्याच वेळा त्या ठिकाणी अनुभवाने आपल्या गुण घेत चुकतात. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. तर आपण आपल्या पहिल्या भागाकडे जातोय. आता जो भाषेचा व्यवहार उपयोग त्याच्यामध्ये जो तिसरा जो भाग आहे आणि आजच्या त्याचा जो पहिला भाग आहे तो वाक्याच्या वेगळ्या भागाची चुकीचा भाग ओळखणे हा असा आहे. ठीक आहे. प्रश्नाकडे जात असताना त्याच्या अगोदर आपण पाहणार आहोत की याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला गरजेच्या आहेत. म्हणून त्याच्यामध्ये आहे पहिलं आहे की लिहिलेलं वाक्य काळजीपूर्वक वाचणे. जे लिहिलेले वाक्य असतात त्याच्यामध्ये आपल्याला काळजीपूर्वक वाचणे गरजेचं आहे. अतिशय शांत मनाने शांत चित्ताने वाक्य वाचणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे त्यात साधारणपणे लिंग, वचन, काळ यानुसार क्रियापदाच्या रूपात होणारा बदल लक्षात घेणे महत्वाचं आहे. लिहिलेल्या वाक्यांमध्ये लिंग काय आहे, स्त्री पुरुष आहे, वचन एक वचन आहे, अनेक वचन आहे, काळ कोणता दिलेला आहे, वर्तमान काळ आहे की भूतकाळ आहे की भविष्य काळ आहे, याच्यानुसार क्रियापदामध्ये होणारा बदल कोणता आहे हे देखील आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी हे लक्षात घेणे गरजे लिंग, वचन, काळ याच्यानुसार जो क्रियापदात होणारा जो बदल आहे तो मात्र आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे. तिसरा भाग आहे हा बदल लक्षात घेतल्यानंतर तुमचं आपल्याला कळतं की त्या वाक्यामध्ये चुकीचा भाग कोणता आहे. चुकीचा भाग ओळखायचा आपल्याला, चुकीचा भाग ओळखल्यानंतर त्या ठिकाणी आर्थिक दृष्टीने वाक्य जुळून पाहायचं पुन्हा एकदा आणि त्यातील अनावश्यक पुन्हा एखादा काही भाग दिसतो की तुम्हाला तो देखील पाहणं गरजेचं आहे. काही काहींमध्ये सोप्या प्रश्नामध्ये चुका होऊन जातात आणि आपले हातचे मार त्याच्यामुळे जाऊ शकतात. त्यामुळे अर्थाच्या दृष्टीने वाक्य जुळून त्यातील अनावश्यक त्या ठिकाणी बदल ओळखणं हे गरजेचं आहे. नंतर त्या ठिकाणी कधी कधी वाक्याशी न जुळणारा अर्थही असू शकतो की वाक्य आपल्याला त्या ठिकाणी बनवल्यानंतर त्याच्याशी न जुळणारा अर्थ देखील असू शकतो. तो न जुळणारा अर्थ लक्षात घेऊन त्यातील वाक्यातील चुकीचा भाग देखील ओळखायचा असतो आपल्याला. म्हणजे 3-4 प्रकारामध्ये त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय. काळजीपूर्वक वाक्य वाचणं,
सुरुवातीला संपूर्ण वाक्य वाचा, काय तीन चार चार पाच भाग दिले असतील ते काय, केवळ केवळ प्रश्नामध्ये चार भाग दिले असतात, केवळ केवळ पाच भाग दिले असतील, केवळ केवळ सहा भाग दिले असतील, आपल्याला न गडबडता वाक्य जरी मोठं आलेलं असेल तरी ती काळजीपूर्वक पहिल्यांदा वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी लिंग वचन काढ, त्या वाक्यामध्ये कोणकोणते त्यात काही नावं दिली आहे, नामं दिली आहेत, वचनाचे कोणकोणते प्रकार दिले आहेत, काळाचे कोणकोणते प्रकार दिले आहेत, क्रियापदार्थाचा काय परिणाम होतो हे लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. याच्यामध्ये मित्रांनो आणखी एक की वाक्प्रचार आणि म्हणींचा देखील वापर केलेला असतो, पूर्वीच्या भागामध्ये तुम्ही पाहिला आहे. त्याच्यानंतर त्यावर त्याच्यानंतर चुकीचा भाग ओळखणं हा एक त्याच्यामध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे की खरा खऱ्या अर्थाने प्रश्नाच्या उत्तराकडे जात असताना चुकीचा भाग ओळखणं हा तर आपला प्रश्नच आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अर्थाच्या दृष्टीने वाक्य जोडून त्यातील अनावश्यक शब्द आपल्याला ओळखायचे आहेत, ते अनावश्यक शब्द कोणते आहेत ते ओळखत असताना त्या ठिकाणी बारकाईने त्याच्या वाक्यामध्ये पाहणं गरजेचं आहे. आणि केव्हा केव्हा त्या ठिकाणी न जुळणार अर्थ देखील असतो की सगळे शब्द बसत असतात परंतु वाक्याचा अर्थ जुळत नाही, अशा वेळेस मात्र त्या ठिकाणी न जुळणारा अर्थाचा शब्दाचा जो भाग जो आहे किंवा वाक्याचा जो भाग आहे शब्द जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी बाजूला करायचे आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हा भाग फार सोपा आहे आणि याच्यामध्ये त्याला जे वेटेज आहे तो 24% आहे. त्याच्यामध्ये सहा प्रश्न आपल्याला येतात म्हणजे 12 मार्कांसाठी हा भाषेचा व्यवहाराचा उपयोग आहे. आणि त्याच्यामध्ये हा जो आपण भाग पाहतो त्याच्यामध्ये निश्चितपणे 1 ते 2 प्रश्न आपल्याला येऊ शकतात, त्यामुळे बारकाईने लक्ष देणे गरजेचं आहे. पुढे जाऊयात आपण आता. या संदर्भात हा जो भाग पाहतो त्या संदर्भातले प्रश्न कसे येतात ते पाहणार आहोत आपण. प्रश्न प्रकार एक असा असू शकतो, खालील वाक्य 4 भागात विभागलेले आहे, त्यातील चुकीचा भाग ओळखून योग्य पर्याय क्रमांक निवडायचा आहे. म्हणजे एखादं वाक्य जे आहे ते 4 भागामध्ये दिलेलं असतं, त्यातील त्या ठिकाणी एक भाग चुकीचा आहे, बाकी त्या ठिकाणी जो बाकी भाग आहे ते एकमेकांशी जुळल्यानंतर अर्थपूर्ण वाक्य बनतं. तर वाक्य असं आहे आपलं, काल रात्री ऊन पाऊस पडू लागला, हे वाक्य आहे. आता हे वाक्य तुम्ही बारक्याने पहा, त्याच्यावर 1-2 मिनिटं आपण त्या ठिकाणी विचार करणार आहोत, त्याच्यानंतर आपण वाक्याकडे जाणार आहोत. तुम्हाला काय वाटतं की त्या ठिकाणी चुकीचा भाग कोणता आहे? वाक्य आहे, काल रात्री ऊन पाऊस पडू लागला. याच्यामध्ये भाग जर पाहिले आपण, काल रात्री हा पहिला भाग आहे, ऊन दुसरा भाग आहे, पाऊस तिसरा भाग आहे, पडू लागला हे क्रियापद आहे, चौथा भाग आहे. त्या चौथ्या त्या 4 भागांमध्ये आपल्याला एक भाग चुकीचा आहे, तो चुकीचा भाग आपल्याला ओळखायचा आहे. यासाठी आपण पाठीमागच्या का म्हणजे त्यामध्ये लक्षात ठेवापर्यंत पाहिलं होतं की पहिल्यांदा त्या ठिकाणी वाक्य व्यवस्थितपणे आपल्याला वाचायचं आहे. वाक्य वाचल्यानंतर त्या ठिकाणी लिंग वचन त्याच्यामध्ये होणारा त्या ठिकाणी काळ त्याच्यानंतर क्रियापदावर होणारा परिणाम हे लक्षात घ्यायचा आहे. नंतर चुकीचा भाग काढायचा आहे, पुन्हा एकदा वाक्य त्या ठिकाणी अर्थपूर्ण होतं का ते पाहायचं आहे. त्याच्यानंतरच आपण त्या ठिकाणी पर्यायकडे जायचं आणि त्याच्यानंतरच त्या ठिकाणी जे ऑप्शन दिले आहे ते रंगवायचे आपल्याला. ओके, तर आता पाहूया तर काल रात्री ऊन पाऊस पडू लागला, तुम्ही हे वाक्य त्या ठिकाणी पाहिलं आहे, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित काही आलेलं असेल किंवा सर्वांनाच आलेलं असेल तरी पण आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया. काल रात्री या ठिकाणी ऊन पाऊस पडू लागला, आता रात्री म्हणल्यानंतर ऊन येणार आहे का? नाही. ओके, त्या ठिकाणी पाहूया तर आपण वाक्य कसं होतंय, काल रात्री ऊन पडू लागला असं घेतलं तर जमणार नाही, काल रात्री पाऊस पडू लागला असं जर वाक्य घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला कळतं की या वाक्याचा आपल्याला अर्थ मिळतोय. म्हणून या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनावश्यक शब्द कोणता आहे या प्रश्नामध्ये, तर ऊन हा अनावश्यक शब्द या ठिकाणी दिसतोय आपल्याला. तरी पण आपण एकदा ड्रॉप करून कळत आणि पुन्हा वाक्य वाचल्यात वाक्य मनाला जर पटलं, तुम्हाला जर त्या ठिकाणी तुमच्या ऐकण्यामध्ये आलेलं असेल, सरावामध्ये आलेलं असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी ते वाक्य योग्य आहे असं समजून त्या उत्तराकडे जायचं. काल रात्री पाऊस पडू लागला, काल रात्री पाऊस पडू लागला हे वाक्य होऊ शकतं, पण त्या ठिकाणी ऊन जे आहे तो शब्द त्या ठिकाणी चुकीचा आहे, किंवा वाक्यातील हा भाग चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक जर पाहिला आपण, पडू लागला, ऊन, काल रात्री पाऊस, अशा प्रकारे आहे पर्याय. त्या पर्याय म्हणजे ऊन जो आहे तो त्या ठिकाणी सेकंड ऑप्शन जो आहे आपल्याकडे, म्हणून दुसरा पर्याय आपला चुकीचा आहे. या ठिकाणी हा दुसरा पर्याय घेऊन उत्तरामध्ये आपण जो प्रश्न असेल त्या ठिकाणी पण
बावीसवा प्रश्न असेल तर त्या बावीसवा प्रश्नामध्ये उदाहरण देतो मी तुमचे. बावीसव्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक दोन आपल्या त्या ठिकाणी काय करायचं आहे, योग्यरित्या बोलता यायचं आहे. ठीक आहे, लक्ष झालं. प्रश्न पुन्हा एकदा पहा. नवीन वाक्य चार भागात विभागलेले आहे, त्यातील चुकीचा भाग ओळखून योग्य पर्याय निवडा. असा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला असू शकतो. ठीक आहे, तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तुम्ही लिहून घेऊ शकता. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जातोय. दुसरा जो प्रश्न आहे, दुसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण पाहूया त्या ठिकाणी. दुसऱ्या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. पहा, प्रश्न असा आहे. प्रश्न असा आहे की नैना निलेश गाणे गाते, असा प्रश्न आहे. नैना निलेश गाणे गाते. वाक्यामध्ये चार भाग लिहिले आहे. नैना निलेश गाणे गाते. आता वाक्य आपल्याला त्या ठिकाणी बनवायचं आहे, अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. त्याच्यामध्ये पहा, आता दोन नाम लिहिले आहेत, नैना आणि निलेश हे नाम आहेत, गाणे गातात. आता जर आपण लिंग जर पाहिले तर नैना स्त्रीलिंगी आहे, निलेश पुल्लिंगी आहे. क्रियापद जर पाहिलं तर गाते हे क्रियापद आहे. आता शक्यतो पहा की त्या ठिकाणी गाते हे जे क्रियापद वापरलं जातं ते स्त्रीलिंगी नामासाठी वापरलं जातं. बरोबर, आता स्त्रीलिंगी नाम कोणतं आहे की नैना हे स्त्रीलिंगी नाम आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी नैना गाणे गाते असं जर वाक्य घेतलं तर ते बरोबर आहे. आणि निलेश गाणे गाते असं जर वाक्य घेतलं तर ते अर्थाच्या दृष्टीने चुकीचं होईल. कारण असं पाहिजे होतं पण निलेश गाणे गातो. बरोबर, पुन्हा आपल्या या ठिकाणी चुकीचा जो भाग आहे तो जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी निलेश हा चुकीचा भाग आपल्या या ठिकाणी येऊ शकतो. निलेश हा जो आहे तो चुकीचा भाग येऊ शकतो. पर्याय क्रमांक मध्ये पाहिलं तर आपण एक नैना आहे, दोन गाणे आहेत, तीन निलेश आहे आणि चार गाते आहेत. आपला ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे निलेश, म्हणून आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत की आपला ऑप्शन म्हणून थर्ड जो आहे तो त्या ठिकाणी चूज करणार आहोत, म्हणजे निवडणार आहोत, म्हणजे तो चुकीचा भाग आहे. ओके, तर आपण या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे पाहू शकता की कसा लिंगाचा त्या ठिकाणी क्रियापदावरती परिणाम झालेला आहे. आपण दुसऱ्या त्या ठिकाणी याच्यामध्ये परत लक्षात ठेवा, म्हणजे दुसरी बाब पाहिली होती की लिंग वचनकार यांचा क्रियापदावरती काय होतो, परिणाम होतोय. याच्यामध्ये ह्या लिंगाचा क्रियापदावरती परिणाम झालेला आहे. नैना गाणे गाते, त्या ठिकाणी निलेश हा चुकीचा शब्द त्या ठिकाणी आपला येतो. हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की वाक्य पूर्ण वाचल्यानंतर आपल्या मनाला ते भावना पण पाहिजे, कारण आपण पहिलीपासून त्या ठिकाणी मराठी वाचू शकतोय, आपली मातृभाषा आहे, त्यामुळे आपल्याला सहज लक्षात येतं ह्या गोष्टी. बरोबर आहे, तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. मित्रांनो, याच भागावरती प्रश्न असा दुसऱ्या प्रकारे तुझा प्रश्न येऊ शकतो. त्या प्रश्नाचं स्वरूप कसं असेल ते आपण पाहणार आहोत. पुढील प्रत्येक प्रश्न असा असेल, पुढील प्रत्येक प्रश्नातील शब्दापासून एक अचूक वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द शिल्लक राहत. पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलं की चार भाग दिलेले आहेत किंवा पाच भाग दिलेले आहे वाक्याची, त्यातील चुकीचा भाग ओळखा, तसाही प्रश्न असू शकतो. किंवा त्या ठिकाणी पुढील प्रत्येक प्रश्नातील शब्दापासून एक अचूक वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो, तो शब्द आपल्याला ओळखायचा आहे. प्रश्न आहे, काल रात्री ऊन पाऊस पडू लागला, तोच प्रश्न त्या ठिकाणी आपण रिपीट केलेला आहे.
त्याच्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी वाक्य आपल्याला जुळवायचं आहे, अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. काल रात्री पाऊस पडू लागला हा संदर्भ आपण घेतलेला आहे पहिल्या प्रश्नामध्ये. देखील प्रश्न तोच ठेवलेला आहे, फक्त त्या ठिकाणी कशा प्रकारे तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्या ठिकाणी वाक्य तेच ठेवलं आहे पण प्रश्न कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो त्याच्यासाठी त्या ठिकाणी मी मुद्दा म्हणून प्रश्न तोच ठेवून दोन प्रश्न त्या ठिकाणी कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो वेगळ्या पद्धतीने ते आपण पाहिलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी वाक्य बनवा आणि अनावश्यक शब्द शिल्लक राहतो तो काय करा तो निवडा. आणि पहिल्या प्रश्नामध्ये होते की चार पर्याय दिले, त्याच्यामध्ये चार पाच भाग लिहिले आहेत, वाक्याचे भाग लिहिले आहेत आणि चुकीचा भाग होता. त्या ठिकाणी पाहिले आपण काल रात्री ऊन पाऊस पडू लागला, म्हणजे काल रात्री पाऊस पडू लागला अशा प्रकारे त्या ठिकाणी वाक्य होईल. म्हणजे ऊन जे आहे आपण ते काय आहे त्या ठिकाणी निघेल, बाजूला निघेल ऊन जो आहे त्या ठिकाणी बाजूला निघेल. म्हणजे अशा प्रकारे आपण चुकीचा भाग जो आहे तो बाजूला काढलेला आहे, अर्थपूर्ण वाक्य आपलं तयार झालेलं आहे, काल रात्री पाऊस पडू लागला. ठीक आहे, दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जातोय. सोपवलेले काम हत्ते केले मूल वडिलांनी. या प्रश्नाकडे जात असताना, या वाक्याकडे जात असताना व्यवस्थितपणे त्या ठिकाणी वाचायचं वाक्य पहिल्यांदा, त्याचे भाग वाचून घेऊयात आपण. सोपवलेले काम, कुणीतरी काम सोपवलेलं आहे, हत्ते केले म्हणजे पूर्ण केलेलं आहे, मूल वडिलांनी. आता नेमकं काय पाहता वाक्य बनवत असताना तुम्ही एक विचार करा की कसा कशा प्रकारचं वाक्य होऊ शकेल. एकदा बारकाईने विचार करा, वाक्य वाचा, 2 मिनिटं विचार करा. हा, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कदाचित सापडलं पण असेल, काय प्रश्नाचं उत्तर पाहूयात आपण. आता सोपवलेले काम हत्ते केले मूल आणि वडिलांनी, जर आपण समजा काय केलं की सोपवलेले काम हत्ते केले हे त्या ठिकाणी वाक्यामध्ये येणारच आहे, प्रश्न फक्त मूल आणि वडिलांनी आहे, कोण कोणता त्या ठिकाणी शब्द वापरायचा आहे. आता जर आपण मूल घेतलं, सोपवलेले काम मूल हत्ते केले आता तर वाक्य होऊ शकणार नाही, किंवा मूल अगोदर घेऊयात आपण, मूल सोपवलेले काम हत्ते केले असं देखील वाक्य त्या ठिकाणी बरोबर अर्थाच्या दृष्टीने बरोबर होणार नाही. मग अर्थाच्या दृष्टीने बरोबर होणार वाक्य कसं असेल तर त्या ठिकाणी नंतरचा एक शब्द घेऊयात आपण, वडिलांनी. वडिलांनी सोपवले काम हत्ते केले हे जर वाक्य घेतलं आपण, हे जर शब्द घेतले तर कदाचित वाक्याचा अर्थ आपल्याला मिळतो की वडिलांनी सोपवले काम हत्ते केले. त्या ठिकाणी मी हत्ते केलं कुणी काय असेल समजा, करता कुणी असेल समजा, त्याच्यामधला करणारा कुणी असू द्या, परंतु वाक्य मात्र तुटतंय. वडिलांनी सोपवलेले काम हत्ते केले म्हणजे या अर्थ या ठिकाणी जर पाहिलं आपण तर अनावश्यक जो भाग आहे या वाक्यातला, अनावश्यक म्हणजे त्या ठिकाणी चुकीचा, ज्याची गरज नाही वाक्यामध्ये, ते तो शब्द घेतल्यानंतर वाक्य अर्थपूर्ण होत नाही. ते जे तो जो शब्द आहे ते आहे मूल. म्हणून आपण त्या ठिकाणी पाहिलं तर वडिलांनी सोपवले काम हत्ते केले हे अर्थपूर्ण वाक्य होतं आणि याचा चुकीचा जो भाग आहे ते आहे मूल. म्हणून आपला जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी मूल याची गरज नाही आपल्या या ठिकाणी, या शब्दाची गरज नाही आपल्याला. तो वडिलांनी सोपवले काम हत्ते केले या ठिकाणी असं वाक्य अर्थपूर्ण वाक्य होईल. मी आपला जो ऑप्शन आहे तो ऑप्शन नंबर 2 त्या ठिकाणी येईल. आपला एक योग्य ऑप्शन त्या ठिकाणी निवडायचा आहे. काही काही म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला माहित देखील असतं, प्रश्नांची संख्या जास्त असल्यामुळं आपण काय करतो ते त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काढतो, परंतु नकळतपणे आपल्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी विविध विचार असतात की आपल्याला त्या ठिकाणी कमी कालावधीत जास्त प्रश्न सोडवायचे असतात. नकळतपणे त्या ठिकाणी काय करतो की वडिलांनी किंवा सोपवले काम किंवा पत्ते याचे ऑप्शन आपण देऊन टाकतो असं न करता, जे आपल्याला त्या ठिकाणी चुकीचा आहे अनावश्यक भाग आहे त्याचा ऑप्शन कोणता आहे तो घेऊन आपण त्या ठिकाणी सामोरं जायचं प्रश्नाचा. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा बाळगतो. तुमच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे पहा, त्याच्यामध्ये किती भाग दिलेले आपल्याला. प्रश्न वाचूयात पहिल्यांदा किंवा ते वाक्य वाचूयात. चालताना चटाचटा तुळस पाय सकाळी होते दुपारी, याच्यामध्ये पाहूयात आपण किती भाग दिलेले वाक्याचे. चालताना एक पहिला भाग आहे, दुसरा चटाचटा, तिसरा भाग तुळस आहे, चौथा आहे पाय, पाचवा सकाळी आहे, सहावा होते, सातवा दुपारी. या वाक्यामध्ये तुम्ही 7 भाग दिलेले आहे. मी म्हणले की प्रश्नामध्ये त्या ठिकाणी 4 पासून तर 7-8 पर्यंत भागापर्यंत त्या ठिकाणी येऊ शकतात ते भाग, अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात.
त्याच्यामुळे भाग किती जरी आले, वाक्य किती त्या ठिकाणी मोठा असेल, लांब लचक असेल, तर त्या ठिकाणी लिहिण्याची आवश्यकता अजिबात नाही. फक्त वाक्य व्यवस्थित वाचणे गरजेचं आहे. जितके मोठे वाक्य तितके वाक्य सोपे असतात, हे मात्र लक्षात ठेवा. ओके, चालताना चटा चटा पुळत पाय, सकाळी मोठे दुपारी, अशा प्रकारचा प्रश्न तुमच्या समोर आहे. हा तुम्हाला याच्यावरती काय वाटतंय, तुमचं उत्तर काय असेल, तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी उत्तर तयार ठेवा. की प्रश्न एकदा वाचा व्यवस्थितपणे, नाही कोणाचा प्रश्न वाचत असताना उत्तर त्या ठिकाणी येते का पहा. आपण याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. तुम्हाला मी 1 मिनिटांचा वेळ देतो यासाठी. क्रिया चालण्याची आहे, त्या ठिकाणी पाय पण पुळत आहेत, दोन वेळा लिहिले आपल्याला सकाळी आणि दुपारी. पाय तर त्या ठिकाणी चटाचटा पुळत आहेत. आता जर याच्यामध्ये शब्द लक्षात घेतले, आपण शब्द लक्षात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपले सकाळी पाय म्हणजे पाय केव्हा पुळतात आपले, तर पाय त्या ठिकाणी जेव्हा उन्हात ऊन जास्त होत, उष्णता जास्त प्रमाणामध्ये असते, त्यावेळेस आपले पाय पोळतात. उष्णता जास्त केव्हा असते, सकाळी असते की दुपारी असते, हा प्रश्न आहे. आता आपल्या परिसर अभ्यासाच्या भागाशी निगडीत हे प्रश्न आहे, म्हणजे एकमेकांमध्ये विषय कसे अंतर्भूत झालेले पहा. सकाळी की दुपारी हा त्या ठिकाणी ऑप्शन येऊ शकतात दोघांपैकी, त्याच्यापैकी आपल्याला एक निवडायचा आहे. तर आपण जर घेतलं की सकाळी चालताना चटा चटा पाय पोळत होते, असं जर वाक्य घेतलं तर तुम्हाला योग्य वाटतंय का पहा. सकाळी चालताना चटा चटा पाय पोळत होते, अशी शब्दांची जुळजुळ करावं लागणार आहे. योग्य अर्थ का पहा. तर सकाळच्या वेळेच्या पिकला आपण दुपारी हा शब्द दाखवला जाता. दुपारी चालताना पाय चटा चटा पोळत होते, असे एक वाक्य बनवायचं आपण. सकाळी घ्यायचे की दुपारी घ्यायचे, असं त्या ठिकाणी ज्यावेळेस आपला संभ्रम निर्माण होतो, त्यावेळेस लक्षात घ्यायचं की दुपारी उन्हाची तीव्रता ही जास्त असते, त्यामुळे पाय पोळण्याची जी क्रिया आहे ती शक्यतो दुपारच्या काळामध्ये होईल, असं या वाक्यावरून त्या ठिकाणी आपल्याला कळतं. म्हणून आपलं जे वाक्य आहे ते वाक्य अर्थपूर्ण वाक्य असं होईल की दुपारी चालताना पाय चटा चटा पोळत होते. म्हणजे याच्यामध्ये पहा, आता पहिला शब्द जो आपला येईल तो आहे दुपारी. दुपारी आहे पहिला शब्द. दुसरा आहे दुपारी चालताना. तिसरा आहे पाय. पाय आहे तिसरा शब्द. दुपारी चालताना पाय चटा चटा. चौथा आहे उळत. पाचवा आहे आणि होते हे क्रियापद आहे शेवटचा सहावा. म्हणजे जर आपण जर पाहिलं तर वाक्य म्हणतंय की दुपारी चालताना पाय चटा चटा पोळत होते, हे वाक्य अर्थपूर्ण वाक्य बनते. याच्यातील अनावश्यक जो शब्द आहे तो अनावश्यक शब्द आपल्याला कळतोय की सकाळी हा अनावश्यक शब्द याच्यामधला आहे. म्हणजे आपल्या त्या ठिकाणी वाक्य बनवल्यानंतर पुन्हा एकदा वाक्य वाचा, ते घाई करू नका. 1 मिनिट आणि 20 सेकंदांचा वेळ, 14 ते 15 सेकंदांचा वेळ तुम्हाला एका प्रश्नासाठी आहे. प्रश्नामध्ये त्या ठिकाणी संपूर्णपणे प्रश्न व्यवस्थित वाचणं, त्यातले प्रत्येक शब्द व्यवस्थितपणे वाचणं गरजेचं आहे. त्यातून त्या ठिकाणी अनावश्यक भाग शोधत असताना, वाक्य पूर्ण करत असताना ते वाक्य अर्थपूर्ण होतं का हे लक्षात घेणं गरजेचं आहे. लिंग वचन काळ याच्यानुसार त्या ठिकाणी क्रियापदात काही इम्पॅक्ट होतो का त्याचा, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. हे वाक्य बनवत असताना त्या ठिकाणी जरी 7 भाग आलेले असतील, तरी पण आपण हे वाक्य बनवत असताना व्यवस्थित जर वाक्य बनवलं तर आपल्याला अनावश्यक शब्द आपल्याला लगेच मिळून जातो. तो अनावश्यक शब्द आहे सकाळी. जर आपण त्या ठिकाणी पर्यायामध्ये पाहिलं तर पर्यायामध्ये पहिला पर्याय चटा चटा, दुसरा पर्याय सकाळी, तिसरा आहे दुपारी, चौथा आहे चालताना. तर याच्यामध्ये जर सकाळी जर आपला अनावश्यक शब्द असेल तर पर्याय क्रमांक 2 हा त्या ठिकाणी आपला पर्याय येतो. ओके, लक्ष तुमच्या आलेलं असेल. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न फार मजेशीर आहे, गमतीशीर आहे एकदम.
सरासरी तुम्हाला ते येऊ शकतात, तुम्हाला ते सरासरी येऊ शकतात. अवघड अजिबात प्रश्नांची काठिण्य पातळी अवघड नाही. या टॉपिकमध्ये प्रश्न अतिशय सोपे येतात. सोपे त्याचा संदर्भ लावणं गरजेचं आहे. ते शब्द लिहिले असतात त्याचा संदर्भ लावणं एक अर्थपूर्ण वाक्य बनवणं गरजेचं आहे. हा प्रश्न कसा आहे, गेलो मावशी इकडे राहण्यास आम्ही सुट्टी मावशी इकडे, हा त्या ठिकाणी प्रश्न आहे आपल्याला. त्या प्रश्नामध्ये जो भाग आहे असा, आता साधारणपणे याचे किती भाग पडलेले आहेत कळत. आपण गेलो एक दोन, राहण्यास तीन आहे, आम्ही चार आहे, सुट्टी आहे पाच, आणि मावशी इकडे सहा आहे. सहा सात भाग येऊ शकतो प्रश्नामध्ये. आता कळत आपण या ठिकाणी कसं वाक्य बनतंय. 2 मिनिटं तुम्ही पण विचार करा, या वाक्यामध्ये काय करता येऊ शकतं, आपल्याला वाक्य कसं अर्थपूर्ण बनेल, आणि कोणता चुकीचा भाग आपल्याला त्या ठिकाणी येईल याच्यावर आपण विचार करणार. मला वाटतं की आपल्या म्हणजे तुम्हाला बऱ्याच सर्वच विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज असं येईल. तुमचं उत्तर कदाचित आलेलं पण असेल, आपण त्याच्यावर त्याचा डिस्कशन करूया, ठीक आहे. आता जर आपण वाक्य जर घेतलं, वाक्य बनवायचं कसं, तर साधारणपणे नाम सर्वनामाने वाक्याची सुरुवात होते तुम्हाला माहित, आणि क्रियापदाने शेवट होतो. त्याच्यामध्ये नाम किंवा सर्वनाम जे आहे ते आम्ही आणल्याने क्रियापद त्या ठिकाणी गेलो असं आहे. आता वाक्य कसं बनवू शकतो का, जर वाक्य बनवलं आम्ही सुटी मावशीकडे राहण्यास गेलो किंवा मावशी इकडे राहण्यास गेलो, मावशीकडे आणि मावशी इकडे असे दोन शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला काही लक्षात येतं की या दोघांपैकी त्या ठिकाणी एक चुकीचा शब्द आहे निश्चितपणे. इतर मावशी इकडे असेल किंवा मावशीकडे असेल अशा प्रश्नाकडे जात असताना मात्र त्या ठिकाणी जर दोन शब्द दिले असेल आणि त्यांच्यामध्ये थोडासा बदल असेल तर आपण लक्षात घ्यायचं की या दोघांमधील एक आपलं उत्तर आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं आपण त्या ठिकाणी जर आपण पाहिलं आम्ही मावशीकडे सुटीत राहण्यास गेलो, मावशीकडे सुटीत राहण्यास गेलो असं जर वाक्य बनवलं तर पहा काय कसं होतंय, किंवा आम्ही सुटीत मावशीकडे राहण्यास गेलो असं देखील तुम्ही त्या ठिकाणी वाक्य घेऊ शकता. मावशीकडे ती मावशी इकडे एवढाच प्रश्न आपल्याकडे आहे. तर आता आम्ही मावशीकडे सुटीत राहण्यास गेलो किंवा आम्ही सुटीत मावशीकडे राहण्यास गेलो हे वाक्य होऊ शकतं. त्याच्यामध्ये मावशी इकडे हा जो शब्द आहे तो मात्र आपल्याला त्या ठिकाणी नकोय, तो अनावश्यक आहे. मावशीकडे पाहिजे, मावशी आपली जी आहे काका आणि म्हणजे मावशी त्या त्या ठिकाणी कडे म्हणतो म्हणजे त्यांच्या जवळ आपण म्हणतो, इकडे म्हणत नाही. ओके, इकडे म्हणजे त्यांच्या जवळ राहण्यात गेलो किंवा त्यांच्या पाशी राहण्यात गेलो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे अनावश्यक जो शब्द आहे आपला या वाक्यामधला तो आहे मावशी इकडे, म्हणजे पर्याय क्रमांक चार आता त्या ठिकाणी अनावश्यक शब्द आहे तो बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न घेतला, त्याच्यानंतरचा प्रश्न पहा, प्रश्न एकदा वाचा तुम्ही. तो राज्यकर्ते होते कुशल छत्रपती शिवाजी महाराज हे असं वाक्य आहे. म्हणजे असे त्या ठिकाणी वाक्याचे भाग दिलेले आहेत, आपल्याला अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे त्या वाक्याचे भाग. आता पाहायचं आपल्याला की काय वाक्य म्हणू शकतो. हे तुम्ही चौथीच्या परिसरात भाग 2 मध्ये हा जो भाग आहे छत्रपती शिवरायांच्या विजयाचा तुम्ही शिकलेले आहात, त्यामुळे तुम्हाला हे वाक्य अगदी सहजासहजी बनवता येईल. मग पाहूयात आपण वाक्य कसं होईल. आपले त्या ठिकाणी वाक्याचे भाग तर जवळपास 4 भाग लिहिले आहेत, काही लहान काही मोठे आहेत, काही भागामध्ये 1 शब्द आहे, काही भागांमध्ये 2 किंवा 3 शब्द सुद्धा येऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराज हे आपण वाक्य बनवत आता. छत्रपती शिवाजी महाराज हे तो राज्यकर्ते होते असं वाक्य बनवलं तर कसं होईल, ते अर्थाच्या दृष्टीने बरोबर आहे का. मनाला थोडस त्या ठिकाणी ते अर्थाच्या दृष्टीने बरोबर वाटत नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे तो राज्यकर्ते होते असं बनणार नाही. आपण कुशल शब्द तर ड्रॉप करूया, आता कुशल शब्द घेऊयात आपण आणि तो हा शब्द ड्रॉप करूयात. छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल राज्यकर्ते होते असं जर त्या ठिकाणी आपण वाक्य बनवलं आणि या वाक्यामधून त्या ठिकाणी तो हा जर शब्द आपण जर ड्रॉप केला
तर ते वाक्य अर्थाच्या दृष्टीने आपल्या बरोबर घेऊन जाईल. म्हणजे पहा आता पुन्हा एकदा वाक्य बनवायचे. छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल राज्यकर्ते होते हे वाक्य अर्थाच्या दृष्टीने बरोबर होते. म्हणजे त्या ठिकाणी आपला जो चुकीचा जो शब्द आहे तो आहे, त्याची आवश्यकता या वाक्यामध्ये नाही. तो या शब्द जरी घेतला नाही, तो हा शब्द घेतला नाही, तरी देखील वाक्य त्या ठिकाणी बनतं. वाक्याचा अर्थ आपल्याला लागतो. छत्रपती शिवाजी महाराज कुशल राज्यकर्ते होते. कुशल म्हणजे त्या ठिकाणी निपुण, ज्यांच्यामध्ये सर्व गुण संपन्न आहेत, त्यांना सर्व गोष्टींचं ज्ञान आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी कुशल शब्दाचा अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराज कुशल राज्यकर्ते होते. जर आपण पाहिलं तो ऑप्शन नंबर जो सेकंड आहे, तर त्या ठिकाणी आपण जो अनावश्यक भाग आहे वाक्याचा अर्थाच्या दृष्टीने, वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने, तर तो आहे तो. म्हणून आपण त्या ठिकाणी ऑप्शन नंबर सेकंड लिहून आपला त्या ठिकाणी प्रश्न सोडवायचा आहे. त्याच्यानंतर पुढे आहे पहा, तिसरा प्रश्न घेतोय आपण या स्लाइड मधला, की वडिलांना घातले वडिलांनी मुलांना शाळेत. आता पहा वाक्य त्या ठिकाणी शब्द ऐकल्यानंतर तुमच्या बरोबर डोक्या लक्षात म्हणजे नाही का आपल्या जनतेपैकी कसं त्या ठिकाणी वाक्य असेल हे. वडिलांना घातले मुलांना, वडिलांनी मुलांना शाळेत. आता पहा या ठिकाणी असे प्रश्न आल्यानंतर मी तुम्हाला म्हणलंय की जर दोन शब्द जर आलेले असेल त्या प्रश्नामध्ये, तर त्या दोन शब्दांमध्ये थोडासा बारकावे जर असेल तर शंभर म्हणजे आपण खात्रीशीर सांगू शकतो की त्या दोन्हीपैकी आपल्याला एक तर कोणतरी त्या ठिकाणी चुकीचं ऑप्शन आहे. या प्रश्नामध्ये जर पाहिलं आपण, या प्रश्नामध्ये जर पाहिलं तरी वडिलांना आणि वडिलांनी असे दोन सारख्या प्रकारचे शब्द आलेले आहेत. फक्त त्याच्यामध्ये थोडासा बदल आहे, एका काना दिलाय शेवटी दुसऱ्या त्या ठिकाणी वेलांनी लिहिली आहे वडिलांना आणि वडिलांना. मग आपण पाहूया त्या वाक्य कसं बनेल. आता मुलांना शाळेत घातले हे त्या ठिकाणी असं येऊ शकतं. पण आता वडिलांना मुलांना शाळेत घातले असं येईल की वडिलांनी मुलांना शाळेत घातले, असं कोणत्या प्रकारचं वाक्य बरोबर वाटतं. तर वडिलांनी मुलांना शाळेत घातले या प्रकारचं ते हे जर वाक्य आपण हे जर शब्द घेतले तर ते वाक्य अर्थपूर्ण होतं. आणि जर वडिलांना जर आपण हा शब्द घेऊन वाक्य बनवलं तर ते मात्र अर्थाच्या दृष्टीने बरोबर होत नाही. नाही का पाहूया आपण दोन्ही शब्द घेऊन पाहूया. वडिलांना मुलांना शाळेत घातले अर्थपूर्ण वाक्य होत नाही. दुसरं त्या ठिकाणी वाक्य घेऊयात आपण, ते दुसरा शब्द घेऊन वाक्य बनवूयात. आता वडिलांनी मुलांना शाळेत घातले हे मात्र त्या ठिकाणी अर्थाच्या दृष्टीने बरोबर वाक्य होत आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी आपला जो चुकीचा पर्याय आहे तो अनावश्यक जो शब्द आहे तो आहे वडिलांना, म्हणून आपला ऑप्शन नंबर सेकंड आहे त्या ठिकाणी येतो. नंतरचा प्रश्न आहे, प्रश्न एकदा वाचतो मी, तुम्ही देखील त्याच्यावरती विचार करा. पूर्वेकडे उगवतो कधी कधी नेहमी सूर्य असं वाक्य आहे. आता सूर्य पूर्वेकडे उगवतो हे आपल्याला माहित आहे. प्रश्न फक्त येतो की नेहमी नेहमी उगवतो की कधी कधी उगवतो असा फक्त प्रश्न तुमच्या मनात येतात. परंतु पाचवीची मुलं आता आपण तिसरी चौथी देखील विद्यार्थी त्या ठिकाणी काही करू शकतात. तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी काही मिशन आरंभाच्या माध्यमातून प्रश्न गेलेले आहेत, त्यामुळे प्रश्न अवघड नाही. पूर्वेकडे उगवतो सूर्य पूर्वेकडे उगवतो हे त्याच्या वाक्यामधला तर भाग येणार आहे. फक्त प्रश्न आहे की कधी कधी ती नेहमी घ्यायचा, तर नेहमी हा शब्द कदाचित त्या ठिकाणी वाक्यामध्ये येऊ शकतो. आपण घेऊन पाहूया. सूर्य कधी कधी पूर्वेकडे उगवतो आणि दुसरं वाक्य आहे सूर्य नेहमी पूर्वेकडे उगवतो, असे दोन वाक्य होतील. पण केव्हा केव्हा तो उगवतो खरे, म्हणजे आज जर उगवलं तर त्या ठिकाणी उद्या उगवत नाही किंवा त्या ठिकाणी परवा उगवेल असं काही होतं का नाही. तर नेहमी सूर्य त्या ठिकाणी दररोज सूर्य त्या ठिकाणी काय होतो पूर्वेकडे उगवतो. म्हणजे अनावश्यक जो भाग आहे तो कधी कधी हा शब्द नको होता आपल्याला या वाक्यामध्ये. या वाक्यामध्ये अनावश्यक जो भाग आहे तो कधी कधी आहे. आणि जर सरळ सरळ जर आपण नेहमी हा शब्द घेतला तर सूर्य नेहमी पूर्वेकडे उगवतो हे आपला अर्थाच्या दृष्टीने वाक्य पूर्ण होईल. म्हणून मित्रांनो त्या ठिकाणी आपण या प्रश्नामध्ये जो चुकीचा पर्याय आहे तो आहे कधी कधी. त्या ठिकाणी पहा आपला ऑप्शन नंबर एक आहे. प्रश्न अतिशय सोपे असतात, प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता मावशीकडे आणि मावशी इकडे, हा जर ई फक्त वाचायचा जर राहिला तुमचा तर कदाचित काय होईल. कदाचित त्या ठिकाणी जर एखाद्या मुलाने मावशीकडे त्याने उत्तर काढलेलं आहे परंतु पटकन काय काय म्हणजे पहिलाच ऑप्शन करून दिला
नकळतपणे त्या ठिकाणी दृष्टिदोषाने की जर त्या ठिकाणी चुकून जर राहिला तर कदाचित आपलं उत्तर अशा प्रकारे त्या मावशीकडे जर पहिल्याच पर्याय दिला आहे या प्रश्नामध्ये. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी लक्षपूर्वक पाहणे फार गरजेचं आहे, अचूकतेने पाहणं फार गरजेचं आहे, त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. तर अश्या प्रकारचे प्रश्न असतात, प्रश्न स्रोताना घाई करू नका. त्याच्यानंतर पाहणार होत आपण आता प्रश्नांची संख्या भरपूर आहे. काल होती आहे सुट्टी शाळेला आमच्या, वाक्याचे जे भाग आहेत ते आपल्या समोर आहेत. वाक्याच्या भागामध्ये चुकीचा शब्द आपल्याला त्या ठिकाणी किंवा वाक्याचा भाग आपल्याला ओळखायचा आहे, चुकीचा भाग ओळखायचा आहे. तर आपण प्रश्न जिंकला व्यवस्थितपणे जर वाचला तर क्रियापद याच्यामध्ये दोन आलेले आहेत असं आपल्याला समजतं. एकतर ती होती आणि आहेत अशी दोन क्रियापद आहेत. त्या दोन क्रियापदामध्ये त्या ठिकाणी कारण याच्या अगोदरच ह्या टॉपिकच्या अगोदरच आपण नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे शिकलेलो आहोत, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लगेच लक्षात येईल की या वाक्यामध्ये दोन क्रियापद आलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी वाक्याच्या या म्हणजे बरोबर वाक्याच्या या नुसार त्याच्यामध्ये काळानुसार कसा प्रभाव पडतो हे आपण पाहणार आहोत. की काल, काल म्हणजे त्या ठिकाणी भूतकाळ आहे, काल हा भूतकाळात शब्द येतो. मग भूतकाळी त्या ठिकाणी क्रियापद कोणताही वाक्यामध्ये तुम्ही अगदी वाक्य वाचण्याच्या संपूर्णपणे अर्थपूर्ण शब्द म्हणजे अर्थपूर्ण वाक्य बनवण्याच्या अगोदर तुमच्या मनामध्ये सहज असे प्रश्न निर्माण झाले पाहिजे, अरे काल हा शब्द आलाय आणि त्या ठिकाणी क्रियापद दोन आहेत, तर मग त्या ठिकाणी काळ जो शब्द आहे तो भूतकाळ दर्शवतोय. मग होती आणि आहे याच्यामध्ये जर आपण विचार केला तर भूतकाळातील वाक्य बनवत असताना क्रियापद होती असेल, आहे तर वर्तमान काळाचा त्या ठिकाणी शब्द आहे. म्हणून या ठिकाणी वाक्य बनवत असताना लगेच आपल्याला कळतं की आहे अशा त्या ठिकाणी पर्याय आपण चुकीचा लिहू शकतो का नाही, आहे हा जो पर्याय आहे तो चुकीचा लिहू शकतो. पळत आपण वाक्य कसं बनतंय, काल आमच्या शाळेला सुट्टी होती असं त्या ठिकाणी वाक्य येईल, अर्थाच्या दृष्टीने ते बरोबर असेल. हो आहे हे देखील घेऊन पळत आपण, काल आमच्या शाळेला सुट्टी आहे हे वाक्य तुम्हाला बरोबर वाटतंय का पा, काल आमच्या शाळेला सुट्टी आहे हे त्या ठिकाणी काळानुसार वाक्य बसत नाही. भूतकाळामध्ये जर आपण वाक्याचा विचार केला तर क्रियापदावरती त्या ठिकाणी इम्पॅक्ट पडत असतो आणि क्रियापद आपल्याला आहे क्रियापद वर्तमान काळामध्ये दर्शवतंय, भूतकाळामध्ये क्रियापद आहे होती, म्हणून वाक्य अर्थाच्या दृष्टीने बरोबर होईल, काल आमच्या शाळेला सुट्टी होती. मग त्या ठिकाणी चुकीचा जर भाग म्हणला आपण तर तो आहे आहे, मग ऑप्शन मध्ये पाहिलं तर पहिलाच ऑप्शन आहे आहे, म्हणून आपण ऑप्शन सोबत त्या ठिकाणी पहिला देणार आहोत. ठीक आहे, नंतरचा पाहूया तर त्या प्रश्न प्रश्न फार सोपे आहेत. मी म्हणलंय की या ठिकाणी अतिशय सोपा असा घटक आहे, अंतरल्या प्राजक्ताने सतरंजी ठेवली. हा हे वाक्य मात्र त्या ठिकाणी काय होऊ शकतो याच्यामध्ये तुम्ही जरा निश्चय होऊ शकते का, त्याचं कारण असं आहे की आपण अंतरल्या बऱ्याच वेळा वापरतो किंवा ठेवली हे जे शब्द आहे ते त्या ठिकाणी ते देखील वापरत असताना आपल्या या वाक्यामध्ये कन्फ्युजन मात्र होऊ शकतं. प्राजक्ताने सतरंजी अंतरल्या की प्राजक्ताने सतरंजी ठेवली, सतरंजी अंतरण्याचंच काम आपण शक्यतो जास्त करत असतो, परंतु हे जर वाक्य जर पाहिलं तर अंतरल्या हा जो त्या ठिकाणी जर क्रियापद घेतलं किंवा ठेवली जर हे क्रियापद घेतलं तर त्याच्यामधील अचूक क्रियापद कोणत्याही वाक्यामध्ये किती घेतल्यानंतर वाक्याचा अर्थ पूर्ण होईल. तर आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत प्राजक्ता नावाची मुलगी आहे, सतरंजी त्या ठिकाणी सतरंजी एक वस्तू आहे आणि ठेवली घ्यायचं की आता अंतरल्या घ्यायचं. प्राजक्ताने सतरंजी अंथरल्या की प्राजक्ताने सतरंजी ठेवली, कोणता त्या ठिकाणी कोणता त्या ठिकाणी क्रियापद घेतलं पाहिजे. तर सतरंजी हे एकवचनी ना हे आहे शब्द आहे सतरंजी, म्हणून त्या ठिकाणी आपण जर सतरंजी अंथरल्या जर घेतलं तर अंथरल्या म्हणजे अनेक असू शकतात बरोबर. म्हणून त्या ठिकाणी अंथरल्या हा न शब्द वाक्य क्रियापद न घेता आपण ठेवली हे क्रियापद घेतलं पाहिजे, आपलं वाक्य होईल प्राजक्ताने सतरंजी ठेवली. ठेवण्याची क्रिया होऊ शकते सतरंजीला,
अंतर्लित पाहिजे असं काय नाही, एका बाजूला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण ठेवू शकतो. प्राजक्ताने सतरंजी ठेवली हे अर्थातील दृष्टीने बरोबर होईल. म्हणजे आपला अनावश्यक जो भाग आहे अंतरले, आपण नेहमीच्या सरावानंतर काय करतो, सतरंजी अंतरल्या. सतरंजा जर असेल तर अंतरल्या आला असतो. सतरंजी आहे म्हणून अंतरल्या होऊ शकत नाही. ती ठेवली हे क्रियापद आपल्याला घ्यावं लागेल. लक्षात घ्या काय आहे, अंतरल्या किंवा मला असं सतरंजा असं तर अनेक असतील, तर अनेक असतील तर अंतरल्या, पण एक असेल तर त्या ठिकाणी अंतरल्या होऊ शकत नाही. कारण एक क्रियापद अनेक वचनावरती आधारित आहे अंतरल्या, आणि ठेवली हे क्रियापद आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. म्हणजे अनावश्यक जो भाग आहे या वाक्यामधला तो आहे अंतरल्या, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी बरोबरचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 7. ओके, त्याच्यानंतर पाहूया आपण आता काही प्रश्न मी ड्रॉप करतोय. तो महत्वाचा प्रश्न आहे आता, कदाचित अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात जे त्या ठिकाणी नागरिक शास्त्रावरती प्रश्न असतात. हे की स्वीकारली लोकशाही आहे हुकुमशाही भारताने, असा प्रश्न आहे. म्हणजे वाक्यामधील भाग आहे, वाक्यामधील जे भाग जे आहे त्याच्यापैकी बरोबर त्या ठिकाणी आपल्याला भाग घेऊन वाक्यावर पूर्ण बनवायचा आहे, चुकीचा भाग आपल्याला काढायचा आहे, शोधायचा आहे तो आपल्याला. म्हणजे आता त्या ठिकाणी आपला देश तुम्हाला माहिती की भारत आपला देश आहे, आणि भारताने काय स्वीकारलेलं आहे हे आपण त्या ठिकाणी बऱ्याच वेळा ऐकतोय, पेपरमध्ये वाचताय, टीव्ही मध्ये त्या ठिकाणी ऐकताय, पाहताय. तर भारताने हुकुमशाही स्वीकारली आहे हे वाक्य तुम्हाला कसं वाटतं, योग्य आहे का? भारताने हुकुमशाही स्वीकारली आहे हे वाक्य योग्य आहे का? तर नाही मित्रांनो. जर आपल्या भारताने लोकशाही स्वीकारली आहे तर 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताने संविधानाचा स्वीकार केला आहे. त्या दिवसापासून आपल्या भारताने लोकशाहीचा स्वीकार केला आहे. जे लोक ठरवतात की त्या ठिकाणी राज्य कोणी चालवायचं, आपल्या भागामध्ये जे नियम आहे ते लोक ठरवतात. म्हणजेच की आपल्या देशाने त्या ठिकाणी लोकशाहीचा स्वीकार केला आहे. संविधान आपल्या त्यासाठी आहे. तुम्ही दररोज त्या ठिकाणी संविधानाची प्रस्तावित म्हणत असाल शाळेमध्ये. तर भारताने लोकशाही स्वीकारली आहे असं वाक्य बनेल. हुकुमशाही हा शब्द त्याच्यामध्ये येणार नाही. हुकुमशाही काही ठिकाणी त्या ठिकाणी विविध प्रकारचे ते देश आहे. काही देशांमध्ये हुकुमशाही आज देखील आहे, राज्य आणि त्याचा राजा. परंतु आपल्या देशामध्ये मात्र गणतंत्र लोकतंत्र लोकशाही आपल्या देशाने स्वीकारलेली आहे. म्हणून चुकीचा शब्द त्याच्यामध्ये येऊ शकेल की हुकुमशाही हा शब्द आपल्या देशासाठी योग्य राहणार नाही किंवा त्या वाक्यासाठी योग्य राहणार नाही. भारताने लोकशाही स्वीकारली आहे हे वाक्य त्या ठिकाणी अर्थाच्या दृष्टीने बरोबर आहे. म्हणून आपला ऑप्शन जो आहे म्हणून जो आपला ऑप्शन आहे तो आहे हुकुमशाही. म्हणजे काय आपला ऑप्शन, म्हणजे ऑप्शन बरोबर आहे का? ऑप्शन या अर्थाने बरोबर आहे की ते वाक्यामुळे तो त्या ठिकाणी चूक होत नाही, म्हणजे त्या ठिकाणी अर्थपूर्ण वाक्य बनवायला त्याची अडचण होते. तो अनावश्यक शब्द आहे म्हणून आपला जो ऑप्शन आहे तो हुकुमशाही बरोबर. ठीक आहे, चला आता पुढचा एक पूजा तरी पाहूया. त्याच्यानंतर दुसरा एक भाग आहे आपल्याला, झाले 10-15 मिनिटं, त्याच्यामध्ये पाहणार आहोत आपण. मातीचे ढीग रास जागोजागी पडलेले होते, सॉरी होते पडलेले. अचानक त्या ठिकाणी वाक्य वाचत असताना आपल्या मनानुसार आपण जुळून जातो, उद्भवतो. मातीचे ढीग रास जागोजागी होते पडलेले. तर याच्यामध्ये लक्षात येतं की आपल्याला मातीचं काय असतो, ढीग असतो की रास असते लक्षात येण्यासाठी. तर बऱ्याच वेळा आपण ते ऐकायला असतो की मातीचे ढीग असतात, रास मात्र राहण्याची वगैरे रास असते. मग मातीचे ढीग जागोजागी पडलेले होते असं आपलं वाक्य. या शब्द या हे जे शब्द आहे, शब्दांचा जो गट आहे त्याच्यामध्ये रास हा जो शब्द आहे तो शब्दांचा गट मात्र अनावश्यक आहे. त्याचे आपल्याला अर्थपूर्ण वाक्य म्हणत असताना गरज नाही. त्याचा त्या ठिकाणी आपल्याला उपयोग होत नसल्यामुळं आपलं उत्तर आहे रास. मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न येतात. पुढचा आहे येण्या चालता अंगण नाचता वाकडे, ही म्हण आहे. तुम्हाला ती म्हण कदाचित ज्ञात असेल. कोणती म्हण आहे ते विचार करा एकदा, कोणती म्हण त्या ठिकाणी तयार होती. विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की नाचता येईना अंगण वाकडे, आहे की नाही?
आपल्याला नाश्ता येत नाही तर अन्न वाटले म्हणायचे असं चालण्याचा काय प्रश्न त्याच्यामध्ये येत नाही. म्हणजे मध्ये चालता हा शब्द येत नाही, नाश्ता येईल ना अंगण वापरे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपला ऑप्शन येतो की चालता. ओके, तर आपण पाहणार आहोत आता पुढचा पुढचा भाग. आता मी काय प्रश्न त्या ठिकाणी इथे पाहा प्रश्न आहे. नदीत मनसोक्ता आम्ही डुबलो डुंबलो असा त्या ठिकाणी प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न हमखास परीक्षेमध्ये येतात, तर याच्यामध्ये चुकीला जास्त वाव असतो बरोबर. त्या ठिकाणी जर आपण व्यवस्थितपणे लक्षपूर्वक जर वाचलं तरच आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येऊ शकतं. मग यामध्ये पाहिलं आपण की वाक्य आहे की नदी वाक्याचा भाग आहे, वाक्याचे भाग आहेत नदी म्हणू शकतो आम्ही डुबलो आणि डुंबलो. आता तुम्हाला लक्षात येईल की त्या ठिकाणी समान शब्द येतात डुबलो आणि डुंबलो, हे दोन समान शब्द आहे. म्हणजे समान म्हणजे त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जे अक्षरं लिहिली आहेत ती सारखी आहे. मग याच्यामध्ये जर पाहिलं आपण की काय आहे, जर आपण म्हटलो की आम्ही नदीत मनसोक्त डुबलो की आम्ही नदीत मनसोक्त डुंबलो, याच्यातला कोणता भाग त्या ठिकाणी घ्यायचा आहे, तर डुबलो घ्यायचा की डुंबलो घ्यायचा आहे, अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे आपल्याला. हे वाक्य बनवत असताना त्या ठिकाणी लक्षात येतं आपल्याला की डुबलो म्हणजे त्या ठिकाणी तळाला गेलो आपण, आपण असहाय्य होतो, आपल्याला त्या ठिकाणी पोहता येत नाही, त्याचा अर्थ आहे डुबलो. आणि डुंबलो म्हणजे काय, त्याच्यामध्ये पोहतोय आपण असा त्याचा अर्थ आहे. मग नेमकं काय मनसोक्त काय असतं, मनसोक्त डुबणं असतं की त्या ठिकाणी डुंबलो असतो, काय घ्यायचं आपल्याला. तर याचा अर्थ मनसोक्त याचा अर्थ पोहता येते आणि पोहता आल्यानंतर डुंबण्याची क्रिया आहे हा जो अनुस्वार वरती लिहिला आहे त्या शब्दामध्ये तो शब्द त्या ठिकाणी आपल्याकडे येणार आहे. म्हणून तर आपण पाहिलं तर या वाक्यामध्ये एकच डुबलो घ्यावा लागेल किंवा डुबलो घ्यावा लागेल काय तुम्हाला बरोबर वाटतं पहा. आम्ही नदीत मनसोक्त डुबलो, डुबलो म्हणजे त्या ठिकाणी बुडलो असा त्याचा अर्थ होतो. डुंबलो म्हणजे त्या ठिकाणी तरंगत आहोत पोहत आहोत याचा अर्थ या ठिकाणी हे बरोबर आहे. हा शब्द चुकीचा डुबलो हा शब्द चुकीचा, म्हणून आपला बरोबरचा ऑप्शन त्या ठिकाणी अनावश्यक जो भाग आहे तो आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रश्न असतात. नंतर पुढे जाऊयात आपण आता दुसरा जो भाग आहे आपला आता ई ज्याला आपण दीर्घई म्हणतो त्याच्यामध्ये आहे सर्वोत्कृष्ट विकल्प घेऊन वाक्य पूर्ण करायचे. आता वाक्य दिलेलं असतं आणि चार विकल्प दिले असतात, ते विकल्प आपल्याला घ्यायचे आहे. त्यासाठी वाक्प्रचार आपले पाठांतर असणं गरजेचं आहे, म्हणी पाठांतर असणं गरजेचं आहे, अलंकारिक शब्द आपल्याला येणे गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये पाहणार आहोत आपण कशा प्रकारचे प्रश्न असतात. हा प्रश्न प्रश्न स्वरूपात असं असतं, पुढे लिहिलेल्या प्रत्येक वाक्यासाठी सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा. म्हणजे वाक्य दिलेलं आहे आणि थोडासा जो भाग आहे विकल्पाचा म्हणजे प्रश्नामध्ये त्या ठिकाणी शेवटी किंवा मध्ये पण असू शकतो कदाचित जाणीव असू शकते. त्याच्यामध्ये चार विकल्प तुम्हाला दिले आहेत म्हणजे पर्याय दिले आहेत, त्या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर पहा पुढे दिलेल्या प्रत्येक वाक्यासाठी सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा. योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक कसे वर्तून आपल्याला रंगवायचा आहे. जास्त जवळून टीव्ही पाहिजे डोळ्यांना काय होतो, तर त्रास बसतो, त्रास होतो, आराम मिळतो, त्रास देतो. त्रास तर आपण देतो जास्त टीव्ही पाहिल्यानंतर पालकांना आणि शिक्षकांना देखील बरोबर, पण जास्त तयार करणे जवळून टीव्ही पाहिल्यानंतर काय होईल डोळ्यांना, त्रास बसतो की त्रास होतो नाही, आराम मिळतो डोळ्यांना, काय करायचं, योग्य उत्तर काय असेल तुम्ही एकदा विचार करा या प्रश्नावरती. या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला माहित आहे, अगदी अचूक माहिती आहे सर्वांना, पण त्याच्यानुसार तुम्ही उत्तर सोडवणार आहात, योग्य उत्तर बनवणार आहात, मार्क मिळवणार आहात, परंतु कृतीत मात्र हे कधी तुमच्या येईल याचं मात्र त्या ठिकाणी आपल्याला खात्री नाही. बऱ्याच वेळा विद्यार्थी जवळून टीव्ही पाहत असतात त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यांना त्रास होतो. म्हणजे या हे जर वाक्य आपण पाहिलं की जास्त जवळून टीव्ही पाहिल्याने डोळ्यांना त्रास होतो, या ठिकाणी या प्रश्नासाठी किंवा हे जे वाक्य आहे त्या वाक्याला अर्थ येण्यासाठी जो योग्य विकल्प आहे तो आहे त्रास होतो. म्हणजे पर्याय क्रमांक दोन
या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ला त्या ठिकाणी रंगवू शकता, दाखवू शकता. ओके, आपण जाणार आहोत पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, अनिलने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे गावातील मोठी दुर्घटना काय आहे? आता वाचली, गावातील दुर्घटना वाचली, टाळली, त्याने टाळली, टळली म्हणजे झाली नाही, घडली. काय प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी पाहूयात आपण. चारही वर्षी तुम्ही दाखवून पाहू शकता, अनिलने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे गावातील मोठी दुर्घटना वाचली. हे वाक्य तुम्हाला योग्य वाटतंय का? वाचले असते नाही, तर वाचली हा त्या ठिकाणी शब्द त्याच्यामध्ये बसत नाही, अर्थपूर्ण त्या ठिकाणी होतोय, परंतु त्या ठिकाणी मनाला आपल्या योग्य व्यवस्थित वाटत नाही. कारण आपण पुस्तकामध्ये दुर्घटना वाचली असं त्या ठिकाणी कधी म्हणत नाही किंवा त्या ठिकाणी वाचलेलं नाही. तर दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना काय इतर टळली किंवा टाळली, याच्यापैकी तुम्हाला सांगितलं की दोन पर्याय असे असतात की त्याच्यामध्ये सारखे अक्षर असतात, फक्त काना मात्र उकार याच्यामध्ये थोडासा बदल असतो. एकदा टळली असेल किंवा टाळली असेल, टळली का टाळली हे आपल्याला पाहायचं आहे. अनिलने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे गावातील मोठी दुर्घटना काय आहे? प्रश्नाचं उत्तर योग्य काय आहे? तुम्ही काय त्याच्यामध्ये ऑप्शन कोणता ऑप्शन निवडता? पवेल तुमच्या मनामध्ये एक ऑप्शन द्या की कोणता त्या ठिकाणी तुम्हाला करेक्ट वाटतोय, त्याच्यानुसार पवेल आपण किती मुलांचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न पुन्हा एकदा वाचा, अनिलने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे गावातली मोठी दुर्घटना काय? टळली आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे टळली, म्हणजे टाळली होऊ शकत नाही. कारण टाळली म्हणजे त्याने स्वतः टाळलेली आहे का, तो दुर्घटना करणार होता का, असा त्याचा अर्थ निघत नाही. टळली हे त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आपल्या आतुरतेने आपल्याला येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर पाहूयात आपण ते प्रश्न असे सोपे आहेत जे त्या महत्वाचे वाटतात, ते प्रश्न मी आता घेणार आहे. तुमच्या शाळेमध्ये पाहता असे प्रसंग नेहमी घडत असतात, मुख्याध्यापकाने वर्गातील सर्व मुलांचे जर सत्कार केला तर आला असतो, तर त्या ठिकाणी काय असेल झाला असतं? सर्व मुलांचा आला असतात, सर्व मुलांचा सत्कार केला, सर्व मुलांचे कौतुक केले, सर्व मुलांचा अभ्यास केला. अभ्यास करा विचारामध्ये कसा अभ्यास केला सर्व मुलांचा आहे की नाही, आणि त्या ठिकाणी बघू शकत नाही हा शब्द. आभार केले हे देखील त्या ठिकाणी होणार नाही. मग मुख्याध्यापकाने वर्गातील सर्व मुलांचे याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी स्पेसिफिकली हा जो त्या ठिकाणी शब्द आहे मुलांचे याच्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, भर द्यायचा आहे. मुलांचे काय केले? सत्कार केला, मुलांचे सत्कार केला असं होणार नाही. मुलांचे कौतुक केले, मुलांचे अभ्यास केला, मुलांचे आभार केले, तर याच्यामध्ये अगदी योग्य वाक्य जे आहे याच्यामध्ये योग्य पर्याय जो आहे कौतुक केले असं आहे. पण ऑप्शन नंबर सेकंड या ठिकाणी तुम्हाला गोल करायचा आहे. गोल करत असताना मला लक्षात ठेवायचं की गोल हा बाहेर जाता कामा नये, त्या वर्तुळाच्या बाहेर जाता कामा नये हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. काळ्या किंवा निळ्या शाईचा रंगाचा बॉल पेनच त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे, हे पण परीक्षेसाठी सांगतोय मी. त्यावेळेस आपण तुला आता आता तुम्हाला एक प्रश्न मी देतोय, त्या प्रश्नाचं त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. प्रश्न मी लिहितोय, नव्याने प्रश्न घेतोय, आता स्लाइड मध्ये नाहीये. गुढी पाडवा हा सण त्याच्यामध्ये प्रश्नाचं उत्तर आहे. दिलेलं म्हणजे चार पर्याय तुम्हाला देतो मी. चैत्र
कृष्ण द्वितीया अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. चैत्र शुद्ध प्रथमा त्याच्यानंतर येतोय तिसरा ऑप्शन आहे. आता थोडं डीपली हा प्रश्न मी घेणार आहे. चैत्र कृष्ण प्रतिपदा आणि चौथा जो ऑप्शन येणार आहे तो आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा. अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर आपण काय करणार की गुढीपाडवा हा प्रश्न आहे प्रश्न आहे की गुढीपाडवा हा सण कोणत्या तिथीला येतो. चैत्र कृष्ण द्वितीया, चैत्र कृष्ण प्रतिपदा, चैत्र शुद्ध प्रथमा, चैत्र शुद्ध प्रतिपदा. काय उत्तर आहे पहा तुम्हाला येते का प्रश्न तुम. भारतीय सौर वर्षानुसार जर आपण पाहिलं तर वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याने होते. एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिथींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता येत्या 2-4-5 मिनिटांमध्ये मी तिथी काय आहे ते समजून तुम्हाला सांगणार आहे की त्याच्यावरती येणारा कोणताही प्रश्न तुम्हाला सोडवता पाहिजे किंवा ती संकल्पना समजली पाहिजे की काय आहे तिथी क्षेत्र काय आहे कृष्ण काय प्रतिपदा काय आहे क्षेत्र शुद्ध प्रतिपदा काय हे कळलं पाहिजे आपल्याला. तुमचे त्या ठिकाणी भारतीय सौर वर्षा प्रमाणे 12 महिने पाठ आहे. चैत्रापासून सुरुवात होते. चैत्र पहिला महिना घेऊयात आपण. चैत्र महिन्यामध्ये मित्रांनो दोन पक्ष असतात म्हणजे 30 दिवसांचा महिना आहे. लक्ष द्या आता तिथींच्या बाबत तुम्हाला मी समजून सांगणार आहे. आता चैत्रामध्ये त्या ठिकाणी 30 दिवस असतात आणि त्या 30 दिवसामध्ये दोन पक्ष असतात. पहिला जो पक्ष असतो प्रत्येक महिन्याचा जो पहिला पक्ष असतो तो शुद्ध किंवा शुक्ल पक्ष आहे. याला शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणतो तो 15 दिवसांचा आहे. आणि दुसरा जो पक्ष आहे दुसरा जो पंधरवडा आहे तो कृष्ण किंवा वद्य पक्ष. लक्षात घ्या थोडं सविस्तरपणे या प्रश्नाकडे जावे आता. त्याच्यामध्ये पहा आता चैत्र हा जो महिना आहे तर त्याच्यामध्ये दोन पक्ष शुद्ध किंवा शुक्ल दुसरा आहे कृष्ण किंवा वद्य. चैत्र महिना 30 दिवसांचा दोन पंधरवडे पहिला पंधरवडा शुक्ल किंवा शुद्ध दुसरा आहे कृष्ण किंवा वद्य. त्याच्यामधील पहिला दिवस पंधरवड्यातला पहिला दिवस कोणता असतो तो प्रतिपदाला. प्रतिपद पहिला दिवस आहे प्रतिपद. प्रतिपद लक्ष द्या मग आता मी सांगतो ते लक्ष द्या. प्रतिपदा पहिला दिवस सुरुवात ह्या पक्षाची प्रतिपदेने होते. दुसरा जो दिवस आहे तो द्वितीया. प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी नंतर दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि नंतर पौर्णिमा. चौथीचं पौर्णिमा. पहिल्या पंधरवड्याची सुरुवात होते प्रतिपदेने आणि शेवट होते पौर्णिमेने. शेवट होतो पौर्णिमेने. ज्यावेळेस दुसरा पंधरवडा सुरू होतो पुन्हा त्यावेळेस कशी सुरुवात आहे प्रतिपदेने सुरू होते. प्रतिपदा म्हणजे पहिला दिवस आहे प्रतिपदेचा. प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी म्हणजे महिन्यातून 2 वेळा एकादशी येतात. द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि अमावस्या. लक्षात घ्या आता अमावस्या झाली की दुसरा महिना सुरू होतो.
चैत्र वैशाख महिना त्या ठिकाणी सुरू होतो बरोबर. म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायचंय की महिन्याची सुरुवात ही त्या ठिकाणी प्रतिपदेपासून होती आणि महिन्याचा जो शेवट होतो तो अमावस्याला होतो. त्या ठिकाणी पहिली पहिली सुरुवात जी आहे ती प्रतिपदेने होत असते. प्रतिपदा त्या ठिकाणी शुक्ल किंवा शुद्ध पक्षामध्ये प्रतिपदा पहिल्यांदा येते. महिन्यातून दोन प्रतिपदा येतात. पहिल्या त्या ठिकाणी शुक्ल किंवा शुद्ध पक्षात येते, नंतर कृष्ण किंवा वद्य पक्षात येते. आता महिन्याचं आपण काउंटिंग घेऊयात. 2 मिनिटं तुमचा वेळ जरा जास्त घेतो मी. महिन्याचं काउंटिंग घेऊयात आपण. चैत्र पहिला दिवस, पहिलाच त्या ठिकाणी तीच कोणते आहे. चैत्र महिन्यामध्ये पहिला पंधरवडा शुक्ल किंवा शुद्ध. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा पहिला दिवस आहे भारतीय सौरवर्षाप्रमाणे आणि पहिल्या दिवशी गुढीपाडवा असतो. म्हणून मित्रांनो त्या ठिकाणी पहिली तिथी येते महिन्याची, चैत्र शुद्ध किंवा शुक्ल प्रतिपदा. दुसरा दिवस कोणता असेल? चैत्र महिन्यामध्ये शुद्ध किंवा शुक्ल पक्ष आणि द्वितीया आहे चैत्र शुद्ध द्वितीया. तिसरा चैत्र शुद्ध तृतीया, चैत्र शुद्ध नंतर चतुर्थी, चैत्र शुद्ध पंचमी. असं करता करता पौर्णिमा आली. 15 दिवस झाले महिन्याचे. 16व्या दिवशी कोणती त्या ठिकाणी तीथ असते? चैत्र महिन्यामध्येच कृष्ण पक्ष. 16व्या दिवशी महिन्याच्या चैत्र कृष्ण प्रतिपदा, चैत्र कृष्ण द्वितीया. अशा प्रकारे अमावस्येपर्यंत हा महिना पूर्ण होतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जर हा या तिथीबाबत जर आपल्याला विचारायचा विचार करायचा असेल तर गुढीपाडवा हा सण कोणत्या तिथीला येतो मित्रांनो? चैत्र महिन्यामध्येच तो येतो, परंतु त्याच्यामध्ये शुद्ध पक्षामध्ये येतो. पहिला पक्ष जो आहे पंधरवडा तो शुद्ध आहे आणि शुद्ध पक्षातील पहिला दिवस जो आहे तो प्रतिपदा आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा. या ठिकाणी योग्य ऑप्शन घेऊन तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं आहे. माझ्या प्रेमी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो फार सोपा घटक आहे, फार सोपा घटक आहे. याच्यामध्ये मात्र त्या ठिकाणी अर्थपूर्ण वाक्य बनवण्याच्या दृष्टिकोनातून योग्य पर्याय घ्यायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पर्यायाकडे जायचं आहे. त्या दुसऱ्या प्रश्न प्रकारामध्ये देखील योग्य त्या ठिकाणी उत्तर शोधून त्या ठिकाणी प्लॅन स्पेस फिल करायचं तुम्हाला. तर अशा प्रकारे हा भाग त्या ठिकाणी संपवतो. मला बोलण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आदरणीय येरेकर साहेबांनी जो हा प्रकल्प पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा जो प्रकल्प त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामध्ये सर्वच आम्ही शिक्षक त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत येत आहोत. मला माझ्या पारनेर तालुक्यातील पंचायत समितीने त्या ठिकाणी अधिकारी राणे मॅडम यांनी जी मला संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माझे सर्व विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख आणि सर्व माझी जी टीम आहे प्रशासकीय टीम जी आहे त्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि सांगतो.